नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात इवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट, तेज वार्ता, न्यूज अँड एंटरटेनमेंट. मुंबई येथे नुकतीच महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे शेख साहिल राज याचे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले व सिल्वर मेडल पटकावले. आष्टी तालुक्यातील धानोरा यासारख्या ग्रामीण भागातून स्वतःच्या मेहनती व जिद्दीने शेख साहिल याने या वेगळ्या क्रीडा प्रकाराचे क्षेत्र निवडले आहे. आतापर्यंत त्याने विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले आहे. मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे त्यांची निवड तामिळनाडू येथे होणाऱ्या नॅशनल चॅम्पियनशिप साठी करण्यात आली आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन परमेश्वर काका शेळके, डॉक्टर राज शेख, दादासाहेब गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, सय्यद इसहाक, डॉक्टर शेख अकील, पत्रकार सय्यद बबलू, हाजी सय्यद असलम, अय्यूब मास्टर, फौजी मुनीर भाई शेख आदि ग्रामस्थानी केले आहे. यांनी जो पराक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण गावाला आणि परिसराला त्याचा अभिमान वाटतो. मेडल पहिलेच बीड जिल्ह्याला पहिल्याच वेळेस हे मेडल मिळालेले राज्य पातळीवर. त्याची पुढील वाटचाल नॅशनल वर सुद्धा त्यांनी असं मेडल मिळावं एवढी आमची गावकऱ्यांची भावना आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्याच्या कारकीर्द मनापासून शिकायची माझ्या मुलाने एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून एक राज्यात नाव कमवलं आणि एका खेळागा धानोरासारख्या खेळागावात राहून म्हणजे काही सुविधा नसताना अथक मेहनत आणि परिश्रम घेऊन खूप अशी जिद्द आणि चिकाटी दाखवली आणि माझंच काय गावाचं आणि बिडीला ते नाव महाराष्ट्र आणि आता जरी युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडल मारून केरळला युनिव्हर्सिटी चॅम्पियन खेळला आणि त्यामध्ये फोर्थ क्रमांक मिळवला. आता त्याने महाराष्ट्र चॅम्पियनमध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळून एक धानोरासारख्या छोट्या गावात राहून इतकं मोठं कमाल केली आहे. मी खूप असा आनंदी आहे. बीड जिल्ह्याच्या हिस्ट्रीमध्ये इतिहासात पॉवर लिफ्टिंग या खेळात फर्स्ट टाइमच बीड जिल्ह्याला हा पदक भेटत आहे, बहुमान मिळत आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता पुढील नॅशनल चॅम्पियनशिप तमिळनाडू जाणार आहे आणि पुढील त्यांनी नॅशनल हो आणि त्याच्याकडून खेळावं. MBA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together
and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that student can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.